जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप करीत महिलेने सीबीआय चौकशीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या तपास अधिकारी दिल्यामुळे तूर्तास मागे घेण्यात आले आहे. 22 जानेवारी पासून हिवळखेड पोलीस स्टेशन अंतर्गत हिवळखेड येथील श्रीमती कांताबाई मधुकर खंडारे यांनी सासरच्या मंडळींनी मुलीचा छळ करून तिला जिवंत जाळल्याचा आरोप करीत सीबीआयची चौकशीसाठी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. 24 जानेवारीला ठाणेदार युके जाधव यांनी या उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्या महिलेशी चर्चा केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेत असल्याचे लेखी पत्र दिल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मधुकर खंडारे राहणार हिवरखेड ह्या या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या. त्यांची मुलगी तिची हत्या करण्यात आलेली आहे, त्याची योग्य चौकशी व्हावी या मागणीसाठी या ठिकाणी बसलेल्या होत्या. काही आरोपी सुटले अशी त्यांची तक्रार आहे. त्या चौकशी संबंधाने ॲडिशनल SP दुबे साहेबांनी इथे भेट दिलेली आहे आणि सदर चौकशी माझ्याकडे दिलेली आहे नंतरची, आणि त्यांचं समाधान झालेलं आहे.